बऱ्याच मुलींना लिक्विड लिपस्टिक व्यवस्थित अप्लाय करायला जमतच नाही, राईट? कधी कधी ती लिपस्टिक लिप्सवर व्यवस्थित बसत नाही, तर कधी कधी काय होतं, चुकून ते लिप्सच्या बाहेर लागते. तुमच्यासोबत पण असं होतं का? मग आज लिक्विड लिपस्टिक लावण्याची योग्य पद्धत जाणून घेऊयात. स्टेप नंबर वन, तुम्हाला सर्वात आधी तुमच्या लिप्सवर लिपबाम लावून घ्यायचा आहे. लिपबाम लावल्यामुळे एकतर लिपस्टिक सहज लागते आणि लिप्स कोरडेसुद्धा होत नाहीत किंवा फाटतसुद्धा नाहीत. स्टेप नंबर टू, न्यूट्रलाइज. आता बऱ्याचदा काय होतं, आपल्या लिप्सवरती थोडासा काळपटपणा असतो जे खूप नॅचरल आहे. बऱ्याचदा दोन्ही लिप्सच्या कलरमध्ये थोडा फरक असतो. अशा वेळेस लिपस्टिकचा कलर एकसारखा इवन दिसण्यासाठी आपण ओठांवर कन्सीलर लावून ते ब्लेंड करायला हवं आणि मग त्यावरती लिपस्टिक लावायला हवी. स्टेप नंबर थ्री, ॲप्लिकेशन. आता लिपस्टिक नेमकी लावायची कशी? तर सर्वात आधी लिपस्टिक जेव्हा लावायला तुम्ही घ्याल तेव्हा तुमच्या लिपस्टिकच्या वॉन्डवरची जी एक्स्ट्राची लिपस्टिक आहे, जी एक्सेस लिपस्टिक आहे, ती तुम्हाला काढून घ्यायची आहे आणि मगच तुम्हाला लिपस्टिक लावायला सुरुवात करायची आहे. त्यानंतर सर्वात आधी क्युपिड बोच्या इथे मध्यभागी आणि खालच्या ओठावरसुद्धा मध्यभागी एक लाईन तुम्हाला ड्रॉ करायची आहे. त्यानंतर खालच्या लिपवर ओठांचा शेप फॉलो करत तुम्हाला एक लाईन ड्रॉ करायची आहे आणि मग त्याच्यानंतर वरतीसुद्धा तुमच्या ओठांचा शेप फॉलो करत वरच्या ओठांनासुद्धा सेम लिपस्टिक, सेम पद्धतीने लिपस्टिक लावून घ्यायची आहे आणि मग त्याला ओठांच्याच मदतीने तुम्हाला थोडंसं स्प्रेड करून घ्यायचं आहे. ऑल्सो लिपस्टिकचा वॉन्डसुद्धा तुम्हाला व्यवस्थित होल्ड करायचा आहे. वॉन्डची जी लिपस्टिक लावण्याची बाजू असते त्यानेच तुम्हाला लिपस्टिक लावायची आहे आणि लिपस्टिकचा फक्त एक कोट तुम्हाला अप्लाय करायचा आहे. जास्त कोट्स लावले तर मग लिपस्टिक्स खूप जास्त हेवी दिसते, सो तुम्हाला एक कोटच लिपस्टिकचा लावायचा आहे. मी इथे स्टेक वर्कीची लिक्विड लिपस्टिक वापरते, मिनी लिपस्टिक मी अप्लाय करते. हा शेड पिंक आहे, सो हा शेड थोडा डार्क करण्यासाठी मी यावर माय ग्लॅमची लिपस्टिक लावते ज्याचा शेड आहे डेटर व्ह्यू. सो थोडेसे डॉट्स काढून मी बोटांनीच लिप्सवरती लिपस्टिक अप्लाय करणार आहे, म्हणजे जास्त हेवी लुक येणार नाही. सो अशा पद्धतीने तुम्ही दोन लिपस्टिक्स मिक्स करून सुद्धा अप्लाय करू शकता. पहिली जी लिपस्टिक आहे ती तुम्ही लावून घेऊ शकता आणि त्यावरती जर तुम्हाला थोडासा वेगळा शेड हवा असेल तर दुसरी एखादी लिपस्टिक थोडीशी तुम्ही त्याच्यावरती डॅप करू शकता. खूप छान असा लुक येतो, तुम्ही बघू शकता. ऑल्सो लिपस्टिक लावून झाल्यावरती समजा फायनली तुम्हाला असं वाटतं आहे की कुठली लिपस्टिक लावायची राहिली आहे किंवा कॉर्नर्सवरती थोडीशी लिपस्टिक लावायची राहिली आहे तर तुम्ही रीअप्लाय करू शकता. फक्त मेक शुअर करा की जास्त लिपस्टिक तुम्ही घेऊ नका, एक्सेस लिपस्टिक काढून मगच तुम्ही त्याच्यावरती पुन्हा थोडंसं लिपस्टिकचं रीअप्लिकेशन करू शकता. सो येस, अशा पद्धतीने लिक्विड लिपस्टिक नेमकी कशी लावायची हे आज आपण जाणून घेतलं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ बघून जर तुम्ही लिक्विड लिपस्टिक सेम पद्धतीने लावण्याचा प्रयत्न केला तर तुमचा एक्सपिरियन्स कसा होता हे सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. ॲक्च्युली सुरुवातीला मलासुद्धा लिक्विड लिपस्टिक लावायला एवढं जमत नव्हतं, पण मीसुद्धा असेच व्हिडिओ बघून प्रॅक्टिस करून शिकले. सो तुम्हीसुद्धा प्रॅक्टिस करा. ही पद्धत तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुम्ही जर कोणत्या इनकेस वेगळ्या पद्धतीने लिक्विड लिपस्टिक अप्लाय करत असाल तर ती पद्धतसुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा, म्हणजे मलासुद्धा आणि आपल्या सखी फॅमिलीलासुद्धा त्यामुळे हेल्प होईल. ऑल्सो हा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, लोकमत सखीला इंस्टाग्रामवरतीसुद्धा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत सखी.